नमस्कार, VKB मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. त्रिपुरामध्ये मुस्लिम समाजासोबत भेदभाव आणि मारहाणीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात येत असून त्यावर काही समाजकंटकांनी शुक्रवारी दगडफेक करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील जनतेला शांतता व बंधुभाव राखण्याचे आवाहन करून अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले आहेत. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये आज निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजातर्फे काही राज्यभर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यावेळी काही ठिकाणी नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही ठिकाणी मोर्चांना दगडफेक त्या ठिकाणी झाली, थोडंसं हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं माझी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपण शांतता राखावी. राज्य सरकार पूर्णपणानं परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मी स्वतः या संदर्भामध्ये पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत मॉनिटरिंग करायचं काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये कोणी दोषी सापडले त्यांना स्पेअर केलं जाणार नाही. परंतु आज आपण सगळ्यांनी एक सामाजिक ऐक्य राखणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे आणि माझ्या पोलीस बांधवांनासुद्धा माझी हीच विनंती आहे. ही परिस्थिती आपण संयमाने हाताळावी आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील या परिस्थितीत त्या ठिकाणी कार्य करावं. गुन्हेगारी कायद्याअंतर्गत नियमितकरणाचा वेळ 2020 पर्यंत वाढवण्यासोबतच राज्य सरकारने विकास शुल्कात 56 रुपये प्रतिवर्गावरून 168 रुपये प्रतिवर्ग फूट केले आहे. त्यामुळे जनतेत रोष निर्माण होण्यासोबतच आर्थिक वजन असहनीय होत असल्यामुळे लवकरात लवकर लावलेले जाचक शुल्क त्वरित मागे घेण्याची मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी पत्रपरिषदेत केली. महाराष्ट्र सरकारने 18/10/2021 को गुंठेवारी कायदा 2020 का ये काला GR निकाल के महाराष्ट्र की जनता के ऊपर तो अन्याय किया है, लेकिन नागपुर शहर के आउटर भाग के लगभग 5 लाख भूखंडधारकों पर अन्यायकारक भूमिका ली है. गुंठेवारी के अंदर जो विकास शुल्क 56 रुपये था उसको बढ़ा के उन्होंने 168 रुपये किया, और जबकि इस गुंठेवारी के अंतर्गत पिछले पाँच साल के हमारे रेजिम में देवेंद्र फडणवीस जी हमारे मुख्यमंत्री थे, गडकरी साहब केंद्रीय मंत्री है, उनके माध्यम से लगभग आउटर भाग में सभी डेवलपमेंट के काम हमने बड़े पैमाने पर किए. अमृत योजना अंतर्गत हमने नल की पाइपलाइन डाले, अनेक जगह सीमेंट कॉन्क्रीट के रास्ते बने, डामरी के रास्ते बने, जो जो विकास के काम थे बड़े पैमाने पर हमने किए. फिर ये 156 रुपये के बजाय 168 रुपये जो इन्होंने विकास शुल्क लगाया, ये शासन की तिजोरी भरने के लिए है क्या? इसके ऊपर अभी शंका निर्माण हो रही, क्योंकि पहले ही लोग परेशान हैं कोरोना के मारे से. 2 साल से जनता परेशान है, लोगों के व्यापार बंद है, धंधे बंद है, कामगार वंचित हो गए हैं, किसी की नौकरी चली गई. आज तुमने 2001 से लेकर तो 2020 यानी उन्होंने 2001 गुंठेवारी के कायदे वालों को भी नहीं छोड़ा भूखंड वालों को, और उसके अंदर 2001 के अंदर किसी के डिमांड अगर अटकी होंगी, NIT ने किसी को डिमांड नहीं दिया होगा 2001 के कायदे वाला, तो भी उससे भी 168 रुपये लो, ऐसा GR के अंदर उल्लेख है. ये काला GR का हम निषेध करते, और विशेष करके कांग्रेस के ये पोपट जो वारंवार हर विषय के लिए बोलते रहते, मीडिया के सामने आते हैं, नाना पटोले होंगे, तुम्हारे संजय राउत होंगे, ये बड़े बड़े नेता शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी के बोलते रहते, इस विषय के ऊपर एक शब्द भी उन्होंने बोला नहीं. और इस GR के पीछे अपने नागपुर जिले के पालक मंत्री का इनका भी मुख इनको समर्थन है, ऐसा ऐसे स्पष्ट जाहिर होता है.
कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील डुमरी स्थानकाजवळ शुक्रवारी देवलापार पोलीस ठाण्यातून कर्तव्य संपवून नागपूरकडे परतणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला ट्रॅव्हल्स बसने धडक दिली असता या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रामटेकच्या अंबाला तलावात आंघोळीसाठी पाण्यात उडी मारलेल्या एका 19 वर्षीय नागपूरकराचा बुडून मृत्यू झाला तर त्याच्यासोबत पाण्यात उडी मारलेल्या तरुण आणि एका मुलाला स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला लसीचे सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला किमान पहिला डोस 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप 6व्या दिवशी सुरूच होता. आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत कामावर परतणार नसल्याचे स्पष्ट केले असून त्यांना निलंबित होण्याची मुळीच भीती नसल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुमित्रा कुंभारे यांची बहुमताने निवड झाली. मागे आदित्य ठाकरे ट्वीट प्रकरणी व आता एनसीबीच्या कारवाई प्रकरणी ट्वीट केल्यामुळे सुमित ठक्कर वादाच्या भोवऱ्यात सापडले असून मुंबईच्या कळवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित हा भाजपचा कार्यकर्ता नाही पण एक सोशल मीडियाचा कार्यकर्ता असल्याचं प्रतिपादन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. सुमित ठक्कर यांच्याकडे ठाणे कळवा मधले पोलीस आले होते. ठाणे कळवामध्ये एक गुन्हा सुमित ठक्करच्या नावाने पोलिसांनी केला आहे, रजिस्टर केलेला आहे. समितने ट्वीट केलं होतं की गुजरात द्वारकामध्ये 80 कोटी रुपयाचं जे ड्रग्स पकडलं, मुंब्रामध्ये रहिवासी असलेला कुणी दोषी नावाचा व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळं सूत्राच्या माहितीनुसार यामध्ये काही पॉलिटिकल लोक दोषीचा संबंधित आहेत. सूत्राच्या माहितीनुसार लिहिलेलं आहे, तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 7 दिवसाची नोटीस त्यांना दिली आहे की कळवा पोलीस स्टेशनला पोहोचा. तो काही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आहे, पण एखादा सोशल मीडियाचा कार्यकर्ता, सोशल ॲक्टिव्हिटी असेल, तो कुठल्याही पक्षाचा असेल, त्याने जर त्या ठिकाणी योग्य कारवाई करा आणि तात्काळ त्याला अटक करा असं जर म्हटलं असेल तर मला वाटतं याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची काही स्थिती नाही आहे. पण तरी गुन्हा दाखल झाला आहे. समीर ठक्करला 7 दिवसाची नोटीस दिली आहे कळवा पोलीस स्टेशनला हजर होण्याची. सर, एक बाहेरची एजन्सी आली आहे पोलिसांचं म्हणणं आहे, नागपूर पोलिसांचं, ही बाहेरची एजन्सी कुठली होती? सर, ठाणे कळवाचे पोलीस होते. त्यांना नोटीस दिली आहे, त्याचा गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्हा दाखल करून त्यांना 7 दिवसाच्या आतमध्ये पोहोचवण्यास सांगितलं आहे. सर, नोटीस मध्ये नेमकं काय मेन्शन केलं? नोटीस मध्ये म्हटलंय की 7 दिवसाच्या आत कळवा पोलीस स्टेशनला हजर व्हा. सर, सुमित ठक्करच्या कडून या बीजेपीच्या कडून काय कारवाई राहिली? असं आहे की सुमित ठक्कर काही भाजपचा कार्यकर्ता नाही आहे, पण तो या देशातल्या राज्यातल्या महत्वाच्या विषयावर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकरणं उचलत राहतो आणि जर ते प्रकरण आता 80 करोडचे ड्रग्स पकडलं हे खरं आहे, द्वारकामध्ये पकडलं खरं आहे, दोषी नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये आहे हे खरं आहे, तर त्याने त्याबद्दल टाकलेलं आहे. तर मग जर एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल तर त्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. हिंदूची तुलना बोको हराम व आयएसआयशी करणाऱ्या सलमान खुर्शीद यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाने आंदोलन करून विरोध दर्शवत खुर्शीद यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरातर्फे सलमान खुर्शीदच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आला आहे. आता पुतळा जाळून निषेध करण्यात आला आहे. या देशातल्या हिंदूंची तुलना तो आयएसआयशी करतो आणि बोको हराम जशी एक आतंकवादी संघटना आहे त्याच्याशी तुलना देशातल्या हिंदू समाजाशी करतो आणि या देशात राहणाऱ्या 130 करोड हिंदूंचा अपमान
करण्याचा अधिकार हा सलमान खुर्शीद आणि काँग्रेस पार्टीला कोणी दिला आहे? त्यांनी या देशातल्या 130 करोड हिंदूंची माफी मागितली पाहिजे. यासाठी या भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरला आहे. सलमान खुर्शीदच्या माध्यमातून सगळ्यांना कळलं आहे की हिंदूंबद्दल काँग्रेसचे विचार काय आहे, काँग्रेसच्या नेत्यांचे विचार काय आहे हे सलमान खुर्शीदच्या माध्यमातून कळलं आहे. आणि या ठिकाणी वरून भारतीय जनता युवा मोर्चाने एक उग्र आंदोलन केलं आहे आणि या महाराष्ट्राची सरकार सलमान खुर्शीद सारख्या लोकांना पाठीशी घालत आहे. पोलिसांना आमच्या अंगावर टाकून आम्हाला आंदोलन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न पण या ठिकाणी करण्यात आला आहे. पण भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता हा घाबरणारा कार्यकर्ता नाही, हा अन्यायाच्या विरोधामध्ये उग्र आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे. हे आमच्यावर कितीबी धक्काबुक्की करत किती पण आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत पण आम्ही दबून अशा पोकळ धमक्याला आम्ही भेणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सलमान खुर्शीदने माफी मागितली पाहिजे. अगर त्यांनी या देशातल्या हिंदूंची माफी नाही मागितली आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच युवा मोर्चा नागपूर महानगरातर्फे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पुणे जिल्ह्यातील शिरूर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत राज्य सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली. आणि मग आम्ही पुढे यांना सपोर्टला आलो की भाजपची लोक माती भडकवतात. अरे काय ते काय मूर्ख लोक आहेत का? त्यांच्या मदतीला आम्ही आलो तर माती भडकवतात. मग आम्ही शांत बसतो, त्यांना देऊन टाका ना, विलीनीकरण करून टाका. म्हणजे करायचं पण नाही, करतोय त्यांना अडवायचं, अशा प्रकारच्या भूमिकेत हे सरकार या ठिकाणी दिसतंय. माझी सरकारला विनंती राहील की फार अंत पाहू नका. 39 बळी आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत, अजून किती बळी जायची वाट पाहत आहे. आणि जर उद्या या आंदोलनात वेळीच दखल घेऊन न्याय दिला नाही आणि जर आंदोलनाने हिंसक त्या ठिकाणी वळण घेतलं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, कर्मचारी जबाबदार नसतील, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून आजही माझी परिवहन मंत्र्यांना विनंती आहे, कुठलाही प्रतिष्ठेचा अहंकाराचा विषय करू नका आणि तात्काळ आपण या निर्णयावर या, यांना त्या ठिकाणी शासनाच्या सेवेमध्ये सामावून घ्या. आणि ते सहज शक्य आहे, उगाच कारणं त्या ठिकाणी सांगत बसतात. भ्रष्टाचार करायला, घोटाळे करायला यांच्याकडे पैसे आहेत आणि या कर्मचाऱ्याला घामाचे त्याचा दाम द्यायचा त्याला पैसे नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता टीका टिप्पण्या करण्यापेक्षा, प्रतिष्ठा करण्यापेक्षा आता 5 दिवस झाले यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. कंगना रणावत असो किंवा कोणीही, देशाबद्दल कोणीही काहीही बोललं ते चुकीचंच मानलं जाईल असे विधान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुणे येथे केलंय. हे बघा, आपल्या देशाच्या विषयी, स्वातंत्र्याविषयी, स्वातंत्र्य सैनिकांविषयी कंगना रणावत असो किंवा कोणी असो जर बोललं असेल तर ते चुकीचं आहे, असं बोलू नये. शनिवारी औरंगाबाद येथील मछली खडक परिसरात मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन व शहरातील पाणी प्रश्नांसंदर्भात आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शिवसेनेने इथे आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे. महागाई जरी असली महागाई जरी आहे तरी शिवसेनेला हा नैतिक अधिकार नाही. महाराष्ट्रामध्ये हे लोक सत्तेमध्ये आहेत केंद्राच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय हे नाटक हे लोक करतायत आणि यांना नैतिक अधिकार उरलेला नाही आहे. संभाजीनगरवासियांना आजपर्यंत 4,050 रुपये पाणीपट्टी इथे भरावी लागती. गेल्या 25 वर्षापासून संभाजीनगरवासी ही पाणीपट्टी भरलाय आणि वर्षातून 60 दिवस हे फक्त पाणी देतात. जास्तीचा बोजा हा नागरिकांवरती टाकलेला आहे. नागरिकांना इथे फसवलं जातंय आणि नाटक इथे करून या ठिकाणी आक्रोश मोर्चा करतायत. सगळी शिवसेना जमा करायची आणि नागरिक जमा झाले म्हणून दाखवायचं हे चुकीची पद्धत आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विरोध करते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा नांदेड तालुका किनवट इथं आयोजित शासकीय योजनांच्या महामेळाव्याला आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासनाप्रती ग्रामीण आदिवासी भागातील जनतेच्या मनातील भीती अशा उपक्रमामुळे दूर होईल असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव रोटे यांनी केलाय. नांदेड शहरात नुकतेच घडलेल्या घटनेसंदर्भात आज SP साहेबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कालच्या घटनांमध्ये या समाजकंटकांनी हा प्रकार घडवून आणला आहे. त्या 4 आरोपींना अटक झाली असून बाकी आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी केले आहे. निश्चितच या अनुषंगाने जो काही पुरावा असेल सोशल मीडियात आणि काही व्हिडिओ CCTV फुटेज वगैरे असेल ते आपण पडताळणी करू आणि आवश्यक कारवाई केली. इनफॅक्ट मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की देगलूर पोस्टच्या हद्दीत जो काही जनसमुदाय प्रक्षुब्ध झालेला होता आणि पोलिसांवर दगडफेक करत होता तर मुस्लिम समुदायातले जे काही घटक आहेत काही NGO आहेत काही संघटना आहे मौलवी आहे यांनीसुद्धा आवाहन केलं. तरुण मुलं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. वारंवार त्यांच्या मदतीनेच कालची परिस्थिती आपण आटोक्यात आणू शकलो. तर समाजातले सर्वच घटक प्रशासनासोबत आहेत परंतु काही एक समाजकंटक आहेत त्यांनी केलेलं कृत्य आहे त्यासाठी एका विशिष्ट समुदायाला किंवा धर्मगुरूंना आपल्याला दोषी धरणं चुकीचं ठरेल. जनसमुदाय मोठ्या संख्येने येत आहे आणि त्याच्यावर नियंत्रण राहणार नाही तर येताना किंवा जाताना काहीतरी गडबड होऊ शकते याचा अंदाज होता. त्यामुळेच बंदोबस्ताची आखणी त्याप्रमाणे करण्यात आलेली होती आणि मोठ्या प्रमाणावर आपला बंदोबस्त तैनात होता. बीडमध्ये सुरू असलेल्या ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 10वा दिवस असून देखील सरकारने याची दखल घेतलेली नाही त्यामुळे बीड आगारातील चालक आणि वाहकांनी अर्धनग्न होत आंदोलन केले आहे. सर आज आमच्या आंदोलनाचा 10वा दिवस आहे. प्रशासनाने आणि शासनाने अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. शासनाच्या म्हणण्यानुसार ST महामंडळ शासनामध्ये विलिनी करता येत नाही. त्याच्या निषेधार्थ आम्ही अर्धनग्न आंदोलन केलं तरी पण सरकार जाग येत नाही आणि विनंती आहे सरकारकडं की बाबा लवकरात लवकर आमच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. नाही सर प्रशासनामार्फत चुकीची माहिती संभ्रम निर्माण केला जातो की बाबा जे कर्मचारी बसलेले आहेत त्यांच्या मनामध्ये दुविधा तयार व्हावं की बाबा यांनी पण नोकरीला जावं अशा हिशोबाने आणि ज्यांनी कुणी म्हणजे माहिती दिलेली आहे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिलेली आहे कर्मचाऱ्यांनी दिलेली नाही. ग्राउंड फ्लोअरवरून तुम्हाला माहिती कळलेली नाही सर चुकीची माहिती आहे साफसुकीची. ST चे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी ST कर्मचाऱ्यांचे संप सुरू असून या संपामध्ये चोपडा डेपोचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. तसेच चोपडा आगारातील 8 कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ST कर्मचारी कायद्याचं पालन करून सर्व कायद्याचे तंतोतंत पालन करून कायदेशीररित्या शांततेत संपात सहभागी झालो होतो. आमचे 35 ते 40 बांधव ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांचा दुखवटा म्हणून आम्ही बसलेलो होतो. पण हे गेंड्याचं कातडी असलेलं सरकार आणि प्रशासन यांनी आमच्यावर वेगळे दबाव तंत्र अवलंबले आहेत. आतापर्यंत आम्हाला कालपासून 8 लोकांना सस्पेंड केले गेले पण शांततेत जर यांना आमचं मागणं मान्य करायचं नसेल तर यापुढे आम्ही रस्त्यावरही उतरू पण आमच्या मागणीपासून मागे आम्ही मागे हटणार नाही. आज सर्व ST कामगारांना संपावर जाऊन आज 6वा दिवस झाला तरी सुद्धा राज्य शासनाला आतापर्यंत कुठलीही जाग आलेली नाही म्हणून चोपडे आगारातील सर्व कर्मचारी यांनी अर्धनग्न होऊन त्यांचा निषेध केला. यापुढे सुद्धा असंच काही कुठला कर्मचाऱ्यांचा निर्णय राज्य शासनाने जर लवकर घेतला नाही तर यापुढे
तीव्र आंदोलन करण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. पाचोरा आगारामध्ये सुद्धा गेल्या 6 ते 7 दिवसांपासून चालू असलेल्या संपाला वंचित बहुजन आघाडी पाचोराचा सक्रिय पाठिंबा देण्यात आला. बहुजन आघाडी पाचोरातर्फे पूर्ण समर्थन करत आहे व पाठिंबा देत आहे. तरी या कामगार बांधवांच्या त्या रास्तच्या मागण्या आहेत, संपूर्ण मागण्या त्यांनी मान्य कराव्यात अशी मी आपणास विनंती करतो व त्या कर्मचारी बांधवांनी जे आंदोलन केले त्याला पूर्ण पाठिंबा देतो. जय भीम, जय भारत. मी आपणास विनंती करतो, पाचोरा आगार व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचारी बांधवांचा जो त्यांच्या रास्त मागण्यांसाठी तो त्यांनी संप आणि बंद पुकारलेला आहे तो अत्यंत रास्त असून त्यांच्या ते प्रारंभिक मागण्या आणि रास्त मागण्या त्यांचा मागणे हा त्यांचा अधिकार आहे. तो अधिकार त्यांच्याकडून घेऊन घेता कामा नये. त्यांच्या त्या रास्त मागण्या आहे त्यांनी त्वरित त्या मान्य कराव्या व त्यांना न्याय मिळावा अशी मी वंचित बहुजन आघाडीतर्फे आपणास विनंती करतो. तसे या पाचोरा आगारातील आमच्या एस टी बंदमुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेले आहे. विद्यार्थ्यांची ये जा म्हणा किंवा या परिसरातील छोटे व्यवसाय म्हणा आमच्या रिक्षावाल्यांवर सुद्धा या बंदमुळे अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. याची दखल तरी घ्यावा. तर रिक्षाचा व्यवसाय म्हणजे एक तर रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टँड याशिवाय कुठेही चालत नाही याचा पाचोरा तालुका आहे. हिंगोली जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसल्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मिरची 20 रुपये पाव, 80 रुपये किलो. आणि टमाटे 80-100 रुपये किलो. आमच्या घरचा नाही, आम्ही व्यापारी माणसं आहेत, भाजी मंडीतून आणतो आम्ही, निघतो आणतो. 300 रुपये उरायचे असे अशानं लावतो आम्ही, दुकानदारी करतो असे. आज तर गिरायकी नाही, आय काय वाढली कमी झाली तरी आमचा धंदा व्यवसाय हेच करणंच लागे. आम्हाला भाजीपाल्याचे भाव खूप वाढले आहेत. आम्ही जगावं कसं, घ्यावं कसं, कामं लागणं, धंदे लागणं. 500 रुपयाचा भाजीपाला आणा तर थैली तशी आला काय करावं. 40-50 रुपये किलो आहे, 80 रुपये किलो आहे. तर मिरची 80 रुपये किलो आहे, गोबी 80 रुपये किलो आहे. आणि पुन्हा कामं नाही तर धंदे नाही तर करावं काय. अशी महागाई झाली तर करावं काय, खावावं काय. कामं नाही तर धंदे नाही तर कोणतं पीक पाणी नाही काय नाही करावं काय. करोनामुळं काही करता आलं नाही काय नाही, घरी बसे झालं. करावं काय आता, त्याला इलाज नाही. म्हणून मग 100 रुपये किलो झालीच ती मिरची. मिरचीचं घ्याल गेली तर 100 रुपये किलो, 80 रुपये किलो म्हणायले. तर पावशेर म्हणलं तर 30 रुपये म्हणायलेत, 25 रुपये म्हणायले. कांद्याचं तसंच आहे, टमाट्याचं तसंच आहे. एवढी महागाई झाल्यावर काय करावं. कल्याणच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात मागील वर्षभरापासून सरकारी वकीलच नसल्यामुळे सर्व खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे मागील वर्षभरात एकही खटल्याची सुनावणी होऊ शकलेली नसल्याचे वकील संघटनांचे म्हणणे आहे. पुढील 7 दिवसात जर सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात आली नाही तर सर्व वकील कामबंद आंदोलन छेडतील असा इशारा संघटनेकडून देण्यात आला. याची पार्श्वभूमी तपासून घेतली पाहिजे. कल्याण न्यायालयामध्ये गेल्या 3 महिन्यापासून सरकारी वकील एकही नाही आहे. 5 प्रथम वर्ग न्यायाधीश आहेत. 5 प्रथम वर्ग न्यायाधीश असताना या ठिकाणी 5 सरकारी वकील हवे होते, परंतु इथे एकही सरकारी वकील नाही. आणि त्यामुळे अनेक आरोपी जे निरपराधही असू शकतील असे खितपत तुरुंगामध्ये पडून राहिलेले आहेत. त्यांना बाहेर यायला मार्ग नाही आणि अशा प्रकारे उद्रेक होऊ शकेल. आणि म्हणून असं होऊ नये म्हणून माझी सरकारला विनंती आहे की येत्या 7 दिवसामध्ये आपण या ठिकाणी सरकारी वकिलांची नियुक्ती किंवा नेमणूक केली पाहिजे. अन्यथा आम्ही आमची कल्याण येथील वकील संघटना बेमुदत संप करेल, बेमुदत कामकाजावर बहिष्कार टाकेल. आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, कारण
थोड्या थोड्या कारणासाठी पीपीटूसे केला जातो आणि जर सरकारी वकीलच नाही तर मग पक्ष गुन्हेगारांनी बाहेर यायचं कसं, अपराध्यांनी बाहेर यायचं कसं आणि वकिलांनी आपलं कामकाज करायचं कसं, अशा खूप मोठ्या समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. गेल्या 2 वर्षापासून न्यायालय बंद होते, मार्च 2020 बंद होती, आता कुठे चालू झालेले आहेत आणि चालू झाली त्यात सरकारी वकील नाही आणि या ठिकाणी वकिलांची कुचंबणा होत आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि सरकारने या ठिकाणी तात्काळ निर्णय घ्यावा आणि या ठिकाणी कमीत कमी 3 का होईना पण सरकारी वकिलांची नेमणूक या ठिकाणी करावी. धन्यवाद. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद्मश्री परशुराम गंगावणे यांना सन्मानित करण्यासाठी मुंबईत बोलावलं असून त्यांनी जतन केलेली कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच समाज प्रबोधन करण्यासाठी 25 लाख रुपये जिल्हा नियोजन मधून देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. खूप आनंद होतोय ठाकर कलेचं संवर्धन करणारे आणि ठाकर कलेला प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी सातत्याने म्हणजे आयुष्य खर्ची घालणारे परशुराम गंगावणे यांना नुकतीच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेलेला आहे आणि आम्हाला त्याचा आनंद आहेच. केवळ ठाकर समाजाचाच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वच या छोट्या छोट्या समाजाच्या असलेल्या कलेला किंवा त्याच्या उन्नतीला उत्कर्षाला ह्या पद्मश्री पुरस्काराने प्रोत्साहन मिळेल अशी मला खात्री आहे. पण त्याचबरोबर आनंदाची गोष्ट अशी आहे की माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवाच्या दिवशीच मला फोन करून गंगावणे यांना मुंबईला घेऊन यायला सांगितलेलं आहे. आम्ही सर्वजण येत्या काही दिवसानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी गंगावणे साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. मी गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकर समाजाचे कलेचा विकास आणि प्रसार करण्यासाठी जे हाती कार्यक्रम घेतले जात आहेत ते जे सेवांगण आहे त्याला 25 लाख रुपयाचा निधी देण्याचा आम्ही जाहीर केलेला आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा विकेपीरियस. नमस्कार.